आघाडी कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 10 वर्षे विश्वासाची. इथे होईल सुखाच्या क्षणांची भरभराट. सिद्धी गणेश पार्क, 1 RK आणि 1 BHK लग्झरियस फ्लॅट, 75 फ्लॅटचा भव्य गृह प्रकल्प. भारत पेट्रोलियम पंपासमोर कोकिसरे नारकरवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ऑफिस तळेरे बाजारपेठ कणकवली. बुकिंगसाठी संपर्क मोबाईल क्रमांक 94-23-80-57-09 98-91-21-98-88. मला झापाट्या म्हणण्यापेक्षा तुम्ही किती भूमिकेत वावरता ते पहा. चुकीची कामं केल्यामुळेच तुम्हाला पक्ष बदलावा लागला अशा शब्दात आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 2 दिवसापूर्वी राणे यांनी दीपक केसरकर यांच्यावर टीका करताना त्यांना झापाट्या म्हटलं होतं. त्याचा सोमवारी केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला. आमचं सरकार योग्य दिशेनं पावलं उचलत आहे. सर्वसामान्य जनतेची सेवा करणारं हे सरकार आहे, त्यामुळे राणे हे टीका करण्यापलीकडे काय करू शकतात असा सवाल केसरकर यांनी विचारला. राणे यांची राजकारणातली किंमत घटली असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. रोलमध्ये असतात त्याच्यामध्ये ते थापाडे कसे आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. असं आहे की तुम्ही बघितलं की त्यांनी सांगितलेलं होतं की माझ्याकडे 170 आमदार आहे, 20-25 आमदार हे बाजारात आहे. हे सगळी वाक्य राणेंचीच होती. राणेंना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंमत राहिलेली नाही आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे ते असं काहीतरी नाटकं करत असतात की जेणेकरून आपण लक्ष वेधून घ्यावं. आता त्याला नेमकं काय म्हणावं हे माझ्या संस्कृतीमध्ये बसत नाही. सिनेमातली वेगवेगळी नावं त्याला देता येतील, पण ती नावं द्यायची माझी इच्छा नाही. एक गोष्ट अशी आहे की त्याने जी कृत्य केलेली आहे याची दखल माहिती. आपल्याला रिसेंटली कोर्टाचा निर्णय झालेला आहे की CRZ-मध्ये अनधिकृत बांधकामं केलेली, त्याच्यावर कारवाई का नाही झाली. आपल्याला माहिती आहे की हायकोर्टचा हा निर्णय आपण वाचलेला असेल, नाही तो कोणाच्या संदर्भात आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती असेल. कायदा पायामध्ये तुटवायचा आणि नंतर आपण कोणतरी मोठं आहे असं भासवायचं. कायद्यापेक्षा मोठा कोणीच नसतो. आणि आता ही वेळ आलेली आहे की जे आपलं रक्षण करण्यासाठी जे त्या पक्षामध्ये गेलेले होते त्या पक्षाची सत्ता गेलेली आहे, त्याच्यामुळे उद्या त्यांच्यावर ॲक्शन झाली तर कोणी असं म्हणू नये की ही ॲक्शन सुडापोटी झालेली आहे. कारण ही ॲक्शन आतापर्यंत रोखून धरलेली आहे. शेवटी कायद्याच्या पुढे सर्व लोक समान आहे आणि त्याच्यामुळे ही नाटकं काय आहे तर मी काहीतरी ॲग्रेसिव्हली बोलतो आणि मी ॲग्रेसिव्हली बोलतो आहे म्हणून माझ्यावर ॲक्शन झाली हे आपल्याला जस्टिफाय करता यावं म्हणून ही सगळी नाटकं चालू आहेत. त्यांच्या बाबतीत काय काय आहे ही मला सगळी वस्तुस्थिती माहिती असणार, परंतु मी एक शपथ घेतलेली आहे की माझ्या निदर्शनाला ज्या गोष्टी आणून दिल्या जातील त्या कोणाबद्दलही ममत्व किंवा कोणाबद्दलही असंच न बाळगता मी त्याच्याकडे बघेन आणि ह्या गोष्टी मी जाहीर करणार नाही. त्यामुळे आज काही जाहीर होणार नाही, परंतु जे काय घडेल त्याची त्यांना भीती वाटते आणि त्या भीतीपोटी त्यांचा हा सगळा चालू आहे. आणि मग त्याला सिनेमातली काय नावं असावी हे त्यांचं त्यांनी ठरवावं, त्या सिनेमामध्ये रोल करावा माझे काही म्हणणं नाही. परंतु त्यांचा शेवट हा ज्याच्यासाठी त्यांनी हे पक्ष बदल केले ते त्यांचं उद्दिष्ट साध्य झालेलं नाही एवढंच मी ठामपणे सांगू शकतो. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.